सांगतो ऐका, या चित्रपटातला दबंग कॅरेक्टर माझ्याबरोबर आहे, काय आहे हा पिक्चर आणि काय सांगणार आहेत सचिन जी आपल्याला, त्यांच्याकडनंच ऐकूया काय सांगणार, म्हणजे तुम्ही सांगणार आहे आणि आम्ही ऐकणार आहोत. काय सांगता नक्की? नाही, सांगायचं भरपूर आहे आणि सांगायचं भरपूरच असतं माणसाला. गेली इतके वर्ष मी काय जे सांगत आलो आहे ते रसिक प्रेक्षक अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने ऐकत आहेत, तर त्यामुळे यावेळेला पण मी जे काही तरी सांगण्याचा प्रयत्न करीन किंवा करतोय ते रसिक प्रेक्षक रसिक मायबाप अवश्य ऐकतील ह्याची मला खात्री आहे. नक्कीच. खरं तर आम्ही हे ऐकलेलं की सुप्रिया मॅडम ज्या आहेत त्यांनी तुमच्या दाढीचं जे लुक होतं फार कौतुक केलेलं, म्हणजे अगदी त्यांनासुद्धा हे सरप्राईज होतं, तर त्यांच्या काय भावना होत्या आम्हाला सांगा ना. तिला दाढी टोचत होती आणि तिला ती दाढी अजिबात आवडत नव्हती माझी. ती म्हणाले की कशासाठी तुम्ही एवढे दाढ्या वाढवताय, ते थोडंफार ठीक आहे, दीड महिना झाला दाढी वाढवली, त्यांना दीड महिना 45 days शूट केलं, 3 महिन्याहून जास्त तुमची दाढी आता बघवत नाही, काढून टाका आता ती खूप झाली. म्हटलं थांब जरा, मला सतीशची परमिशन घेतली पाहिजे, आणि ती मी घेतली परमिशन नंतर, अर्थात पिक्चर संपल्यानंतर, आणि मी ती काढली. तुम्हाला म्युझिक कंपोजर्स पण अगदी उत्कृष्टरित्या लाभलेले आहेत, तर त्यांच्याविषयी काय सांगा? अविनाश विश्वजीत हे खूप टॅलेंटेड आणि डिझर्विंग असे म्युझिक डायरेक्टर्स आहेत आणि हळूहळू नावारूपाला आलेले आहेत. झटकन झटक्यात कुठली गोष्ट त्यांच्या आयुष्यात नाही झाली, ह्याचं कारणच त्यांचं टॅलेंट जे आहे ते लोकांपर्यंत त्यांनी पोचू दिलं आणि मग त्यांची लोकप्रियता त्यांनी एन्जॉय करण्याचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं हे भरपूर काळ ही जोडी टिकणारी आहे आणि त्यांचं योगदान मराठी संगीताला अवश्य लाभेल. खुद्द इथे आलेले तुमच्या चित्रपटासाठी, तर काय आहे हा अनुभव, कसं वाटतं तुम्हाला? खूपच छान. सलमान हा मला मुळातच खूप आवडतो. त्यांनी जे जे काय करण्याचा प्रयत्न केला त्याच्या करिअरमध्ये ते अतिशय खरेपणाने केलेलं आहे. कुठेही त्याचा कुठल्याही गोष्टीचा आव नाही आणला त्यांनी कधी, आणि त्याचमुळे कदाचित तो लोकांना आवडतो आणि लोक त्याला डोक्यावर घेतात आणि एवढी लोकप्रियता त्याला मिळाली. आणि तो मनाचा खूप राजा आहे, तर त्या राजेपणाचा त्यांनी एक प्रत्यय आम्हाला आज दिला की तो इथे आला आणि त्यांनी माझ्या मनापासून सदिच्छा दिल्या या चित्रपटाला. त्याची कथा त्याला भरपूर आवडलेली आहे आणि त्या कथेबद्दल सुद्धा तो बोलला. जो हा काही चित्रपट आहे त्याच्यामध्ये प्रेक्षकांची उत्सुकताही कायम टिकून राहावी, त्याच्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मी फक्त एवढंच सांगेन की एक छोटीशी गोष्ट जेव्हा घडते कुठल्याही गावात किंवा शहरात, तेव्हा तिला गरजेपेक्षा जास्त मोठं केलं जातं, एनलार्ज केलं जातं, आणि मग त्याच्यावरनं स्वतःचा फायदा कसा घेतला जातो इतरांकडनं आणि तो किती गैर आहे हे सुद्धा आम्ही या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी चित्रपट पाहाल तेव्हा तुमची करमणूक होत असताना यातल्या काही अशा बारीक सारीक गोष्टी ज्या फक्त तुम्हालाच कळू शकतात आणि तुम्हीच त्या टिकू शकता, अशा गोष्टी जेव्हा तुमच्या लक्षात येतील तेव्हा तुमची गंमत आणि तुमची मजा अजून वाढेल. नक्कीच, चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. धन्यवाद. कॅमेरा पर्सन फैजानसह आर्यले राजश्री मराठी. नमस्कार, मी सचिन पिळगावकर. प्लीज सबस्क्राइब टू राजश्री मराठी.